नमस्कार मंडळी. सकाळचे 5:30 वाजून गेलेत, अजून 6:45 झालेले नाही आहेत, पण तरीसुद्धा वातावरण बघा किती, म्हणजे असं सकाळी सकाळीसुद्धा असा उजेड पडलेला आहे. हे पावसाळ्याचं वातावरण वाटतच नाही. पाऊस नेमका सगळीकडे पडतो आहे, पण इकडे मात्र पडलेला नाही अजून. पडायला पाहिजे पण लवकर. आणि आज माझा क्लासचा शेवटचा दिवस आहे, आणि त्यासाठी मी करत आहे हे साबुदाण्याचे वडे. तर त्यासाठी ना मी रेसिपी दाखवणार आहे, पूर्ण रेसिपी दाखवणार आहे वड्यांची, कारण की मला माझ्या काही मैत्रिणींना हवेत म्हणून. तर मी साबुदाणे घेतलेले आहेत, 1 किलो घेतलेत, आणि त्याच्यामध्ये 1 किलो बटाटे टाकलेत. तर मी साबुदाणे रात्री भिजायला घातले होते, आणि ते भिजवतानाची व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे, पण मला मी क्लासमध्ये गेल्यानंतर मला कळलं की मी ही व्हिडिओ टाकायला पाहिजे म्हणून. मग मी जे होतं माझ्याकडे रेकॉर्ड ते मी म्हणजे व्हिडिओ करत आहे त्याची. तर मी साबुदाणे 1 किलो घेतले होते, आणि ते रात्री भिजायला घातले होते छानपैकी, जरा जास्तच पाणी घालून. मग त्याच्यामध्ये टाकलं मी 1 किलो बटाटे छानपैकी उकडलेले आहेत ते, आणि नंतर त्यात टाकलं शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि हिरवी मिरची. ही हिरवी मिरची आहे ना, मी जरासं जाडसरच वाटते आणि कापून वगैरे नाही टाकत, आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा जाडसरच वाटलेला आहे आणि तोसुद्धा टाकला आहे. तो पण असेल 1.5 वाटी तरी असेल शेंगदाण्याचा कूट. आणि हिरव्या मिरच्या, तर त्या हिरव्या मी थोडंसं ना मीडियम तिखट करते, म्हणजे थोडंसं तरी ना तिखट ठेवते, आणि मला तसं आवडतं, आणि माझ्या घरात पण सगळ्यांना तसंच आवडतं. तर तसं मी आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून छानपैकी पीठ मळल्यासारखं मळून घेते, पण एकदमच असं मॅश नाही करत की जेणेकरून साबुदाणा आपला फुटला पाहिजे असा नाही, म्हणजे असं दाबून दाबून छानपैकी पीठ मळून घेतलं आहे मी. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा काहीतरी महत्त्वाचं करत असते ना तेव्हा सिलेंडर संपणार म्हणजे संपणार. तसंच आज पण मला इतकी घाई होती क्लासला जायची, आणि आजच सिलेंडर संपला आहे, आणि कामं करता करता तो सिलेंडर आता प्रथमेश लावतो आहे. आणि पूर्वा बघा एवढी कामं करते ना मी, गेल्या मी दिवसभर नसते घरामध्ये, तर ती हे सगळं कामं करायला लागतं. तिला कपडे वगैरे धुवून सुकायला टाकले तिने, इतकी तिची मदत झाली ना मला, म्हणजे इतके दिवस मी 7 दिवस क्लासला जाऊ शकले, पूर्ण दिवस तिकडेच राहायचा, दिवस मला तिकडेच लागायचा. आणि आता मी साबुदाण्याचे वडे छानपैकी वळून घेतलेले आहेत आणि चपटे करून, कधी कधी ना मी मध्ये मध्ये होल करते त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी होतात वडे. आणि हे वडे मी काल घेऊन गेले होते, हा माझा कालचा व्हिडिओ आहे. आणि ते इतके साबुदाणे सगळ्यांना आवडले ना माझ्या क्लासमध्ये, तर त्यांनी मला सांगितलं की ताई हिरेची रेसिपी टाक आम्हाला बघायचं आहे म्हणून. तर म्हटलं ठीक आहे चला, म्हणून मी ही व्हिडिओ टाकते आहे ना, तर टाकलीच नसती, कारण आपल्याकडे तर आपण करतो सगळेजणं साबुदाणे वडे करतो, पण जे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे जे आहेत ना ते आले होते तिकडे क्लासला, तर त्यांना ना येत नाही ते, आपले साबुदाण्याची खिचडीसुद्धा येत नाही आणि वडेसुद्धा बनवता येत नाही. मग त्याच्यामुळे त्यांनी मला ही रिक्वेस्ट केली होती, तर क्लासमधल्या माझ्या मैत्रिणींसाठी मी ही व्हिडिओ बनवलेली आहे. तर आणि हे माझे साबुदाण्याचे वडे करता करता वरती मी जी झाडं ठेवलेत ना ते रात्री मी येताना घेऊन आले कुठून कुठून गपचूप गपचूप. आज मी बनवते हे साबुदाण्याचे वडे, कारण की मी ज्या क्लासला जाते ना कुकिंग क्लासला, त्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे आज पार्टी आहे तिथे. मग मला एकीने सांगितलं की तू हे बनवून आण, म्हणजे प्रत्येकजण काही ना काहीतरी बनवून आणणार आहे. मग मी पण मला साबुदाणे वडे आणायला सांगितले, की साबुदाणे वडे मला खायचे एका मैत्रिणीने सांगितलं, तर तिच्यासाठी मी हे साबुदाणे वडे बनवते. आता आमच्या टीममध्ये 12 जण आहेत, मग आता बघूया किती मुलांचंच खाऊ चाललंय. बनवते मी एका बाजूला, आणि एवढे माझे बनवलेले बनवून खाऊन पण झालेत मुलांचे, आणि चालू पण आहे एका बाजूला, आणि हे एवढे बाकी. आणि सगळेजण मला कमेंटमध्ये विचारतात की तू पूर्वाचा ड्रेस कधी शिवणार. तर आता हा क्लास झाला ना की पूर्वाचा ड्रेस मी कापून ठेवलेला आहे, कापला तर काही शिवायला मी 1 ते 2 दिवसामध्ये शिवून टाकेल, 2 दिवस मला मिळाले पाहिजे. तर आता मी पूर्वाचा फ्रॉक, म्हणजे आज आली ना की मग मी पूर्वाचा फ्रॉक शिवायला गेली. पूर्वा काकींना तर आज म्हणजे काल होता शेवटचा दिवस होता क्लासचा, तो 6 दिवसाचा क्लास होणार होता पण झाला 7 दिवसाचा. आणि शेवटच्या दिवशी मी हे डोनट बनवायला शिकले, आणि मुलांनी आता हट्ट केला की लवकर आई बनव डोनट, तर मी लवकरच बनवेल. आणि पूर्वाचा फ्रॉकसुद्धा तो शिवायचा आहे मला, कारण की कटिंग केल्यानंतर ना लवकरात लवकर शिवलं ना तर आपल्यालाच बरं वाटतं. आणि हे बघा डोनट जे आहेत ना त्यातलाच प्रकार आहे, सगळे डोनटच होते, कलर वेगवेगळ्या कलरचे पण होते, आणि जो आपण नॉर्मल नेहमी बघतो तो पण आहे, आणि तो फ्लावर्सचा डोनट होता. आणि आम्हाला मिळालेलं आहे सर्टिफिकेट. तर आता आपण म्हणजे सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्याच्यामुळे आपण आपली बेकरी पण टाकू शकतो, आणि घरातूनसुद्धा आपण आपला बिझनेस करू शकतो.
तर आता बघू जसं जमेल तसं करेल, जशी ऑर्डर वगैरे मी बघूया आता, मी तर काल बघूया, अजून मी काही विचार नाही केलेला, जसं जमेल तसं जसं होईल तसं करणार आहे, ऑर्डर असेल तर बनवणार किंवा घरात तर आहेच, घरात लागतं तर मी बनवणार आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा मी शेअर करणार आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. पूर्ण दिवस माझा आता क्लासमध्ये जायचा आणि आज घरी लवकर आलेलो आहोत आणि आमचा मॅगी आहे तो घरातून पळून गेला आहे, आता 3-4 महिने झाले, तर पूर्वाला त्याची खूप आठवण येते, तर तिने तो आहे हे बाबा तो नको आम्हाला एवढा मोठा, चल काय दाखव काय माहिती नाही खेळायला, ए तिला बाहेर नको. अरे खूप मोठा आहे रे तो, अरे बाळा थांब काय आपण नाही राहणार, मॅगी पेक्षा पण मोठा आहे, पळून जाणार. बस की रे बस कोण तो कशाला पळून जाईल, बस रे कधी त्या दोघांना दे रे वडा, थोडस थंड झालं रे. काय 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 सोडून टाक त्याला, भेटलं ना बाळ मेले मोठं झालं, बाळ भेटलं ना तर नाही मी पर्शन घेणार बाबा, मग तू आणि ते पर्शन त्या घरात मस्त आहे ना ग, तुला आवडले ते बस रे बस की अरे का रे जातोस घाबरतोस कोणाला, अरे नाकाची बरोबर काळा काळा काय बघ धर रे जीवन धर घे रे खा रे, अरे काय लाजतोस कोणाला पिल्लूला का रे, पिल्लूला घाबरतोस तू हा, सोडू का मग तिला नको, अरे नाही रे ती काय नाही करणार काय नाही तो का पळून जाईल का पूर्वा, सगळं घर गरम झालंय. तर आमचा मॅगी पळून गेला आहे आणि पूर्वाला त्याची खूप आठवण येते, तर शेजारचा मुलगा आहे तो त्याचा बोका आहे ना तो घेऊन आला होता पूर्वाला खेळायसाठी, आणि तो पिल्लूला इतका घाबरतात ना इथली मुलं, कारण ती अंगावरती अशी धावून जाते, चावत वगैरे नाही अजिबात ती, पण घाबरवते माझं घाबरून मुलं घरातच यायला मागत नाही आणि घाबरात आले ना तरी घाबरून घाबरून बसतात, आणि मी आज घरी आल्यानंतर मुलांनी एवढा हट्ट केला होता, आई बनव ना बनव ना पा एक तरी केक बनव एक तरी बनव, तर मी 3 फ्लेवरचं सगळं साहित्य घेऊन आले होते आणि केक बनवण्यासाठी जे काही लागतं ना ते 3 म्हणजे आपली प्रॅक्टिस पण असायला पाहिजे म्हणून निदान 3 तरी फ्लेवर असावेत म्हणून मी ते आणलेले आहेत, आणि अधूनमधून म्हणजे डेली तर मी प्रॅक्टिस असावी म्हणून करायला घेतला, आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा लाईट ज्यावेळी मी क्रीम फेटायला घेतली ना तेव्हाच लाईट गेली, म्हटलं आत्ता येईल मग येईल पण लाईटच आली नाही, मग अशी क्रीम झाली माझी.